पहिली बातमी आहे पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात काँग्रेसची नाराजी अजूनही कायम, काँग्रेसला सहकारी पक्षांनी गुंडाळले. आधी बसू मग बोलू. मुख्यमंत्र्यांना नितीन राऊत यांना निरोप. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला नितीन राऊत वर्षावर दाखल. मंत्रिमंडळात राष्ट्रवादीचीच दादागिरी. आज राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर निर्णय होणं काँग्रेसला अपेक्षित होतं, मात्र या की मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. काँग्रेसच्या दबावाला मंत्रिमंडळात वाटाण्याच्या अक्षता. सातत्यानं पत्रकार परिषद घेऊन पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भामध्ये काँग्रेस आक्रमक भूमिका मांडत राहिली, मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर कोणताही निर्णय झाला नाही. मुख्यमंत्र्यांसोबत मंगळवारी या मुद्द्यावर बैठक होणार आहे, तोपर्यंत काँग्रेस हा मुद्दा लावून धरणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ऊर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा गेले. काँग्रेसमध्ये नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत या मुद्द्यावर आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतंय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दादागिरी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिसून आली. काँग्रेसच्या मागणीला राष्ट्रवादी न वाटाण्याच्या अक्षता लावली.